हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मैं तुम्हारा दाखवणार आहे चटपटी तशी भेंडी दो प्याज की रेसिपी। त्यामुळे ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। भेंडी दो प्याज बनवण्यासाठी एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एका कांद्याला क्यूब्समध्ये कट करून त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून त्याला तेलामध्ये ॲड केलं। त्याचबरोबर ह्या कांद्यामध्ये मी भेंडी टाकली। तर भेंडीला इथे मी स्वच्छ धुवून त्याला ड्राई करून घेतले। त्याच्यानंतर त्याला अर्धा अर्धा इंचमध्ये कट केलं आणि त्यानंतर कांद्यामध्ये ॲड करून 4 ते 5 मिनिटे कांदा आणि भेंडीला हाय फ्लेमवरती आपल्याला फ्राई करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल अजून तापत ठेवले। तेल तापल्यानंतर तेलामध्ये 2 ते 4 हिरव्या मिरच्यांना उभे चिरून टाकायचे आणि त्याचबरोबर 1 चमचा ठेचलेले लसूण टाकायचे आणि अर्धा इंच अद्रकला स्लायसेसमध्ये कट करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे 1 ते 2 मिनिटांसाठी। अद्रक लसूण आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी तेलामध्ये 1 मोठा आकाराचा कांदाला स्लायसेसमध्ये कट करून या अद्रक लसूणमध्ये टाकले आणि व्यवस्थितपणे ट्रान्सल्युशन होईपर्यंत कांद्याला फ्राय करून घ्यायचे। मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 मिनिट कांद्याला पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं। फ्राय झालेल्या कांद्यामध्ये इथे मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे। तर टोमॅटोला इथे मी स्लाइसमध्ये कट करून टाकलेला आहे, पण टोमॅटोचा जो आतमधला पल्प आहे तो मी इथे वगळून फक्त वरचा जो भाग आहे त्याला स्लाइसमध्ये कट करून टाकले। त्यानंतर 1 मिनिट आपल्याला टोमॅटोला फ्राय करून घ्यायचे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकली मी, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट मसाला आणि त्याचबरोबर 1 चमचा इथे मी सब्जी मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जर का सब्जी मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला वापरला तरीही चालेल, आणि जर का तुम्हाला इथे लाल तिखट मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरीही चालेल। आता हे सर्व इंग्रेडिएंट्स 1 ते 2 मिनिटं छान हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे। मग त्याच्यामध्ये कांदा आणि भेंडी टाकायची आणि व्यवस्थितपणे ह्या सर्व जिन्नसला 1 ते 2 मिनिटे मंद आचेवरती परतवून घ्यायचे। मग भेंडीला चटपटीत बनवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1/2 चमचा आमचूर पावडर ॲड केलेली आहे। आमचूर पावडर ॲड केल्यानंतर 5 ते 6 मिनिटे भेंडीला आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे। आणि अशाच प्रकारे चटपटीत आणि चमचमीत अशी भेंडी दो प्याज इथे रेडी झालेली आहे। तर ही भेंडी तुम्ही कोणत्याही प्लेन पराठासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करा। खाण्यासाठी एकदम डिलिशियस लागते, टिफिनसाठीसुद्धा एकदम उत्तम अशी डिश आहे ही रेसिपी। घरात नक्की ट्राय करून बघा। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।